महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूल ओलांडतच असताना तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव या ठिकाणी घडली होती। या ठिकाणी काल जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी भेट दिली आणि मयताच्या पत्नीला स्पॉटवरच 4 लाखाचा धनादेश दिला। याविषयी सविस्तर माहिती श्रीकी सुदर्शन संदीपान संत वय 34 राहणार भोजगाव तालुका गेवराई जिल्हा बीड हा तरुण रस्ता क्रॉस करत असताना पाण्यात पडला व वाहून गेला। दोन पूल अर्धवट आहे त्यातूनच ही दुर्घटना घडल्याने संतप्त गावकऱ्यांनी गेवराई शेवगाव या राष्ट्रीय महामार्गावर प्रेत ठेवून 4 तास ठिय्या आंदोलन केले होते। या घटनेनंतर तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली व जिल्हाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांच्या विनंतीला मान देऊन गावकऱ्यांनी आंदोलन थांबवले होते। या घटनेनंतर 2 दिवसांनी स्वतः जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी भोजगावला भेट दिली। गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क ट्रॅक्टरमधून प्रवास करत भोजगावला भेट दिली। मयत तरुणाच्या पतीला 4 लाख रुपयांचा धनादेश दिला व संबंधित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रशासनाला सूचना दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, प्रभारी तहसीलदार रामदासी मंडळाधिकारी बाळासाहेब पखाले, तलाठी राजेश राठोड यांच्यासह अनेक विभागातील कर्मचारी उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गेवराई बीड जिल्हा प्रतिनिधी अमोल कापसे।